नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आपल्या सुजाता रेसिपी अँड स्टिचिंग कॉर्नर या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण सोयाबीन चिलीची रेसिपी पाहणार आहोत। तर चला, त्यासाठी लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते। त्यासाठी मी इथे कोबी घेतला आहे छोटा, आणि त्याला म्हणजे लांब अशा आकारामध्ये कापून घेतलेला आहे। सिमला मिरची घेतली आहे, तुम्ही पाहू शकता, हे पाय कापून घेतली मी ती। कांदा घेतला आहे कापून, तो पण थोड्याशा मोठ्या आकारातच कापून घेतलेला आहे। थोडीशी कोथिंबीर आहे, आणि कांद्याची पात चिरून घेतलेली, आलं, लसूण आणि मिरची याची पेस्ट आहे ही। मीठ चवीनुसार आपण वापरणार आहोत। हा रेड चिली सॉस आहे, हा टॅमॅटो सॉस आहे, आणि हा सोया सॉस आहे। हे सोयाबीन आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, आणि हा मैदा आहे। कॉर्नफ्लॉवर आणि मैदा आपल्याला जसा लागणार आहे तसा आपण ते यूज करून घेणार आहोत। तर चला आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर मित्रांनो, रेसिपीमध्ये सर्वात आधी आपल्याला इथे एक टोपामध्ये पाणी घ्यायचं आहे। ते गरम करायला ठेवलेलं होतं मी आधीपासूनच। आणि आपण जे सोयाबीन घेतलेले आहेत ते सोयाबीन यामध्ये आपल्याला उकळवून घ्यायचे आहे। तर त्यामध्ये आपण थोडंसं मीठ टाकून घेऊया, पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला। आणि त्यानंतर पाण्याला उकळे आल्याच्या नंतर आपण हे सोयाबीन त्यामध्ये उकळवून घेणार आहोत, शिजवून घेणार आहोत थोडंसं। तर हे पहा, पाण्याला माझे उकळे आलेली आहे। आता मी त्यामध्ये हे सोयाबीन ॲड करून घेते। तर हे पहा मित्रांनो, आपले सोयाबीन शिजवून झालेले आहेत ते। आता आपण याला बाहेर काढून घेणार आहोत। तर मित्रांनो, मी सोयाबीनमधलं पाणी काढून घेतलेलं आहे, आणि हे सोयाबीन आपले थंड झालेत। तर आपल्याला याला आता यातलं जे पाणी असतं ते काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने त्याला दाबायचं आहे। सोयाबीन आपले सुके होतील। तर चला, मी सर्व सोयाबीनमधलं अशाच पद्धतीने पाणी काढून घेणार आहे। तर मित्रांनो, हे पहा, मी यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। आता आपण याला कॉर्नफ्लॉवर, मैदा, थोडीशी आलं आणि लसणाची पेस्ट लावून याला मॅरिनेट करून घेणार आहोत। तर मित्रांनो, आपण यात सर्वात आधी एक चमचा रेड चिली सॉस टाकणार आहोत, एक चमचा टॅमॅटोचं केचप, एक चमचा सोया सॉस, थोडीशी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट। मुलांसाठी जर बनवत असाल तर मिरची नाही घातली तरी चालेल। थोडंसं मीठ, आणि आता आपण यामध्ये कॉर्नफ्लॉवर ॲड करून घेणार आहोत। जसं आपल्याला लागेल तसं आपण घेणार आहोत, आणि थोडासा मैदा। तर हे सर्व आता आपल्याला मिक्स करून घ्यायचे। सर्व सोयाबीनला ते लागले पाहिजे असे याच्यात ते आपल्याला मिक्स करून घ्यायचे। आणि हे सर्व मिक्स होत आल्याच्या नंतर मी इथे फूड कलर घेतलेला आहे, तो फूड कलर आपण यामध्ये देणार आहोत टाकून, थोडासा कलर येण्यासाठी। जास्त नाही घालायचं। तर चला, हे आपण सर्व मिक्स करून घेऊया। तर मित्रांनो, हे आपलं आता सर्व मिक्स करून झालेलं आहे। आपण याला 10 ते 15 मिनटं साईडला ठेवून देणार आहोत। तर मित्रांनो, हे पहा, आपलं मॅरिनेट होऊन 10 ते 15 मिनटं झालेले आहेत। मी ते तेल तापत ठेवलं होतं, आणि ते आता तापलेलं आहे। आपल्याला त्यामध्ये मॅरिनेट केलेले जे सोयाबीन आहे ते एक एक करून टाकून घ्यायचं आहे।
सुट्टे सुट्टे करून टाकायचे सोयाबीन, म्हणजे ते तळले जातील छान. आणि आधी तेल छान तापून घ्या आणि सोयाबीन सोडताना ते गॅस कमी करून घ्या, म्हणजे सोयाबीन जळणार नाही आणि आपण देखील छान शिजतील. तर हे पहा मित्रांनो, इथे मी सोयाबीनला फ्राय करून घेते. गॅस मंदच ठेवलेला आहे मी, त्यामुळे ते छान फ्राय होते. तर हे पहा मित्रांनो, आपलं मॅरिनेट केलेलं सोयाबीन तळून झालेलं आहे. तर मी आता याला एका प्लेटीमध्ये काढून घेते. तर आपले सगळे सोयाबीन तळून झालेले आहेत आणि आता मी ते ज्या कढईमध्ये सोयाबीन तळून घेतले होते त्यामधलं तेल काढून घेतले आहे आणि आता त्यामध्येच आपण पुढची जी रेसिपी आहे ती करणार आहोत. कढईत तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये मी आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाकून ते थोडी परतून घेणार आहे. आलं लसूण आणि मिरचीची ही पेस्ट आहे, जास्त बारीक नाही केलेली मी. आणि त्यामध्ये लगेच आपण कांदा परतून घेणार आहोत थोडासा. तर आता कांदा आपला थोडासा फ्राय झालेला आहे, आपण त्यामध्ये शिमला मिरच टाकूया. शिमला मिरची देखील मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे. तर आपली शिमला मिरची मऊ झालेली आहे, आता त्यामध्ये आपण थोडासा कोबी ॲड करूया. कोबी देखील थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. थोडस मीठ घालूया यामध्ये. आणि परतून घेऊया. कोबी आपला परतलेला आहे. तर आपले जे सॉसेस आपण घेतलेले होते ते सर्व आपण यामध्ये ॲड करून घेणार. रेड चिली सॉस, हा टॅमॅटो सॉस आहे आणि हा सोया सॉस. आणि याला मिक्स करून घ्यायचं. हे पहा तुम्ही पाहू शकता, छान आपलं क्रीमी असं स्ट्रक्चर त्याचं झालेलं आहे. मित्रांनो, व्हिनेगर आपलं टाकायचं राहिलं होतं तर आपण ते त्यामध्ये आता एक चमचा टाकून घेणार आहोत. हे पहा, मिक्स करून आणि आता आपण त्यामध्ये हे सोयाबीनचे जे आपण मॅरिनेट केलेले बॉल्स केले होते ते टाकून घेणार आणि याला मिक्स करून घ्यायचे. Thank you.
2 ते 3 मिनिटं मी याला शिजवून घेतलेला आहे. हे पहा तुम्ही पाहिलं मित्रांनो, मी थोडे पाणी याच्यामध्ये ऍड केलेले नाहीये. आपण जे सॉसेस टाकले होते त्यामुळेच ते मस्त क्रीमी झाले तसे. आणि मी आता त्याला छान मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता आपण त्यामध्ये फायनली ही कांद्याची पात टाकून घेणार आहोत. आणि मिक्स करून घ्यायचं. तर मित्रांनो, आपली ही सोयाबीन चिल्लीची रेसिपी झालेली आहे. आता मी याला प्लेटमध्ये काढून घेते. तर मित्रांनो, हे पहा मी प्लेटमध्ये सोयाबीन चिल्ली काढून घेतलेली आहे. आता त्यावर थोडीशी कोथिंबीर आणि थोडीशी कांद्याची पात आणि थोडासा कोबी टाकून घेते. तर हे पहा मित्रांनो, आपली सोयाबीन चिल्लीची रेसिपी तयार आहे. ही ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा की तुमची सोयाबीन चिल्ली कशी झाली. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा, त्यामुळे माझे रोज रोजचे नवनवीन व्हिडिओ जे मी टाकत असते ते तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचतील.